नमस्कार. आजचा कारनामा म्हणजे मँगो फालुदा बनवण्याचा. मँगो फालुदा बनवणार आहोत आपण, तर त्यात वापरणार आहोत आपण ही मँगो जेली. आता ही मँगो जेली बनवण्यासाठी आपण वापरलेलं आहे वीकफील्डचं मँगो जेली प्रीमिक्स. खूप लवकर ही जेली बनून तयार होते. तर या बॉक्समध्ये काय काय आहे ते आपण सगळ्यात आधी ओपन करून बघून घेऊयात. आणि यात जे काही कंटेंट आहेत ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर या बॉक्समध्ये एक मिक्सचर आहे आणि सोबत एक सॅशेट दिलेला आहे. मिक्सचर पण बाउलमध्ये घेतलेला आहे. या सॅशेटला आपण कट करूयात आणि या मिक्सचरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बॉक्सवर ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत, सूचना आहेत, त्यानुसारच आपण जेली बनवत आहोत. पण बऱ्याचदा मी ही जेली बनवलेली आहे, पाणी थोडंसं कमी झालं तरीही काही हरकत नाही, जेली छान बनते. इथं 2 कप आपण घेतलेलं आहे पाणी. पाणी कोमट घ्यायचं आहे, खूप गरम करायची गरज नाही आहे. कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हे जे मिक्सचर आहे व्यवस्थित विरघळवून घ्यायचं. आपल्याला काय होतं, थंड पाण्यात कुठलीही गोष्ट लवकर विरघळत नाही, कोमट पाण्यामध्ये लवकर विरघळते. तेवढाच उद्देश आहे आपल्याला. कोमट अगदी उकळत पाणी घ्यायची काहीही गरज नाही. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ही जेली सेट होण्यासाठी कुठलेही जेली मोल्ड घेऊ शकतो, आईस ट्रे घेऊ शकतो. जो शेप तुम्हाला हवा त्या शेपचं कंटेनर घ्यायचं आहे. त्याच्यात हे लिक्विड आपण ओतून ठेवायचं आहे. रूम टेम्परेचरवर ठेवलं तर 2 तासात ही जेली सेट होते आणि फ्रीजमध्ये अगदी 1/2 तासात जेली छान सेट होऊन जाते. तर इथं मी कुठलेही मोल्ड वापरत नाही आहे. एक साधी बॉल घेतलेला आहे, त्याच्यात हे मी लिक्विड ओतलेलं आहे आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. पण फ्रीजमध्ये सेट होण्याआधी ह्याला आपण रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आहे. अगदी 1/2 तासामध्ये ही जेली सेट होते. तोपर्यंत आपण फालुदा बनवून घेऊयात. एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आपण आणि त्याच्यात 1 लिटर दुधाला उकळी आणायची आहे. इथं मी दूध आधीच उकळून ठेवलं होतं, त्यामुळं आता दूध कोमट झालं की त्याच्यात मी फालुदा मिक्स घालणार आहे. तुम्ही जर आधी उकळून घेतलेलं नसेल दुधाला तर आधी उकळी येऊ द्या आणि त्याच्यानंतरच फालुदा मिक्स ॲड करायचं आहे. कच्च्या दुधामध्ये ॲड करायचं नाही. इथं मी मोठ्या साईजची कढई घेतलेली आहे, पसरट घेतलेलं भांडं आहे, एवढ्यासाठीच की जेव्हा आपण हे फालुदा बनवू थंड हे खूप लवकर होईल. जर आपण पातेल्यात, उभट पातेल्यात बनवलं तर थंड व्हायलासुद्धा जास्त वेळ लागतो. यात 1 कप एवढं पाणी घातलेलं आहे आपण, कारण जेव्हा आपण ह्याच्यात फालुद्याचं प्रीमिक्स घालणार आहे हे जास्त घट्ट होतं. इथं वीकफील्डचं मँगो फालुदा प्रीमिक्स आपण घेतलेलं आहे. आधी थंड पाण्यामध्ये मिक्स करणं वगैरे काहीही करायची गरज नाही. सरळ गरम दुधामध्ये आपण हे प्रीमिक्स ॲड करणार आहोत. कुठल्याही गुठळ्या वगैरे बनत नाहीत. दुधामध्ये फालुदा प्रीमिक्स घातल्यानंतर तब्बल 15 मिनटं आपल्याला याला मीडियम फ्लेमवर उकळत ठेवायचं आहे. 15 मिनटामध्ये हे मिश्रण थोडं घट्ट होतं आणि ह्याला आपण नंतर रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे आणखी घट्ट होतं आणि त्याच्यानंतर आपण ह्याला अगदी थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. इथं बघा, जेली बनून तयार आहे. मस्त सेट झालेली आहे. जेली सेट झालेली आहे. तिथं आपलं मँगो फालुदाचं जे मिक्सचर आपण बनवलेलं आहे तेसुद्धा थंड झालेलं आहे. आता या सगळ्या गोष्टी मिक्स करून आपल्याला बनवायचं आहे मँगो फालुदा. जेली छान तयार झालेली आहे. मुलांना खूप आवडतात ह्या जेली. आता जेली घालण्याचा फायदा काय असतो फालुद्यामध्ये, जर फालुद्याचं मिक्सचर घट्ट झालं तर हे जेली केल्यानंतर ते प्रपोर्शन जे आहे घट्ट आणि लूज असण्याचं फालुदा ते व्यवस्थित होतं. इथं फालुद्याचं मिक्सचर थोडं घट्ट आहे, काही हरकत नाही. सगळ्यात आधी आपण बर्फ टाकला, त्याच्यावर जेली टाकली, थोडे मँगोचे क्यूब्स टाकायचे आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम घालायचं, मँगो आईस्क्रीम, आणि मग आपलं हे फालुद्याचं मिक्सचर. सगळ्या गोष्टी मिक्स झाल्यानंतर अगदी परफेक्ट फालुद्याची क्रीमी कन्सिस्टन्सी तयार होते. त्यामुळं फालुद्याचं प्रीमिक्स बनवताना कुठलीही काळजी करायची नाही. थोडीफार घट्ट झालं तर जेली घालायची. जर हे मिक्सचर आपलं पातळ झालं तर जेली न घालता आपण ह्याच्यात टुटी फ्रुटी घालायची आहे. पुन्हा वरून आपण ह्याच्यात बर्फ घातला आहे, मँगो घालायची, जेली घालायची आणि आईस्क्रीम घालायचं आहे.
गार्निश करण्यासाठी ह्याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता, अगदी ड्रायफ्रूटचे काप हवे ते ड्रायफ्रूट्स बारीक करून घालायचे आणि ती अतिशय टेस्टी असं आपलं मँगो फालुदा तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला हा फालुदा. सगळ्या टिप्स मी दिलेल्या आहेत की परफेक्ट फालुदा कसा बनवायचा. नक्की रेसिपी ट्राय करा. आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि मस्त मस्त रेसिपीज बघण्यात, बनवण्यात आणि खाण्यात व्यस्त रहा.